नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, कोकणात पावसाने नुकसान, पूर्व विदर्भात आज जोर, कोकण आदि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पाऊस होत आहे। सोमवारी तारीख 5 सकाळी 8 वाजेपर्यंत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला व बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली। सध्या कोकणातील अनेक भागात ढगाळ हवामान स्थिती आहे। मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, त्यामुळे अनेक भागातील भात पिकासह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे। सर्वाधिक फटका खारेपाटण ते कणकावली परिसरात बसला आहे। परिसरातील दीक्षी, तितवली, चिंतोरी, चिरपे, नडके, वांगेणी या गावात सुमारे 2 ते 3 दिवस पाऊस झाला। पावसामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले। नदी नाल्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते। पुराचे पाणी भात पिकामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले। या भागातील अनेक शेतकरी भाजीपाल्याची शेती करतात। हा भाजीपाला देखील पुराच्या पाण्याने वाहून आलेल्या गाळामध्ये गाडला गेला। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण संगमेश्वर तालुक्यातील कापलेल्या भात शेतीचे नुकसान झाले। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। तर परंतु शुक्रवारी सायंकाळी या परिसरात जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडाली, कापलेले भात भिजले, खचरात पाणी साचल्याने भाताचे लोंब्या भिजल्या। रविवारपासून सकाळपासून पाऊस सुरू असल्याने भात पिकाचे नुकसान झाले। असाच पाऊस पडत राहिल्यास जमिनीवर पडलेल्या भाताला मोड येऊन भात काळे पडण्याची भीती आहे। मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे। घाटमाथ्यावरही पावसाच्या बऱ्यापैकी पाऊस पडल्याची नोंद आहे। तर खटाव, इगतपुरी, पळूस या भागातही पावसाच्या सरी पडल्या व महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस कोसळत आहे। तर पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे। पुढील 4 ते 5 दिवस पूर्व विदर्भातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। आज तारीख 6, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडासह पाऊस पडेल असा अंदाज आहे। तर तारीख 7, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। व तर बघा मित्रांनो, पुढील 4 ते 5 दिवस पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढेल व 6 तारीख म्हणजे आज भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात वादळी वारे विजेच्या कडकडासह पाऊस पडेल व उद्या 7, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडतील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।